भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमर गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादीचा का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि सत्यवती देवी यांच्याविषयी नऊ ऑक्टोबर या दिवशी डॉक्टर सैफुद्दीन किचिलिव या महान स्वातंत्र्य सेनानीची पुण्यतिथी आहे डॉक्टर किचिलिव हे एकोणीसशे एकोणीसच्या क्रू रोलट कायद्याच्या विरोधात जालियनवाला बाग इथं झालेल्या निदर्शनाचे नायक म्हणून गौरवले गेले डॉक्टर किचिलिव हे नवजवान भारत सभेचे संस्थापक सदस्य होते या संस्थेमुळे हजारो विद्यार्थी आणि भारतीय युवक राष्ट्रीय आंदोलनासाठी प्रेरित झाले होते त्यांचा जन्म पंधरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी अमृतसरला स्थलांतरित झालेल्या एका काश्मीरी कुटुंबात झाला तीक्ष्ण बुद्धीच्या किचिलिव यांनी लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि जर्मनीतून पी एच डी केलं केम्ब्रिजला जाण्यापूर्वी त्यांनी भारताच्या वसाहतीतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या मजलिसमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता तेव्हापासूनच ते क्रांतिकारी विचारांकडे आकर्षित झाले होते या दरम्यान झालेल्या बैठकांमधूनच त्यांची भारताचे भावी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली किचिलिव एकोणीसशे तेरामध्ये भारतात परतले आणि अमृतसरमध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली अमृतसरच्या गुरु देव विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक अमनदीप बाल म्हणतात की परदेशातून परत आल्यानंतर डॉक्टर राष्ट्रा प्रति समर्पण आणि प्रेम अधिक वाढलं असल्याचं प्रकर्षान जाणवत डॉक्टर सैफुद्दीन किचलू जे आयोग आके देखा के हमें हिंदुस्तान को आगे लेके जाना है तो हमे मिलके काम करना चाहिए यही वजह थी कि अगले दिनों में उन्होंने काफी सारी में पार्टिसिपेट किया कि पे ये प्रमोट हो जाए। महात्मा गांधींचे विचार आणि राष्ट्रीय चळवळ यांच्या प्रभावामुळे डॉक्टर केचलिव यांनी वकिली सोडली आणि ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले मार्च एकोणीसशे एकोणीस मध्ये इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलनं रौलट कायदा मंजूर केला कुठलाही खटला न भरता आरोपीला अटक करण्याचा अधिकार या कायद्यानं सरकारला दिला या कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलनाला सुरुवात झाली सैफुद्दीन किचिलिव हे या कायद्याला विरोध करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते प्राध्यापक अमनदीप बाल म्हणतात की डॉ किचिलिव हे अतिशय प्रभावशाली वक्ते होते नऊ एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी डॉ किचिलिव आणि स्वातंत्र्य सेनानी डॉ सत्यपाल यांनी अमृतसरमध्ये सरकारविरोधी मिरवणूक काढली होती दोन्ही नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना धर्मशाळा इथं नजरकैद करण्यात आलं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग इथं बैठक बोलावली गेली बैठक चालू असताना ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आपल्या सैन्याला शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार सैन्यानं जमावावर एक हजार सहाशे पन्नास गोळ्यांच्या फैरी झाडल्या आणि सुमारे एक हजार लोकांचा यावेळी मृत्यू झाला सरकारनं डिसेंबर एकोणीसशे एकोणीसमध्ये डॉक्टर केचेलू यांना कारागृहातून मुक्त केलं ते धार्मिक सौहार्दाचे कट्टर समर्थक होते आणि धर्माच्या आधारावर फाळणी करण्याच्या पूर्णपणे विरोधात होते नऊ ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं डॉक्टर केचेलू यांचं निधन झालं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक शूर आणि खंबीर नेता तसंच एक अत्यंत प्रिय मित्र आपण गमावला असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये पंजाबमधील स्वातंत्र्य सेनानी सत्यवती देवी यांनी लाहोर तुरुंगात ब्रिटिश ध्वजाच्या जागी काँग्रेसचा झेंडा लावण्याचं धाडसी कृत्य केलं होतं बीजी किंवा मा माताजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सत्यवती यांना त्यांच्या तीन लहान मुलांसह सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अटक करण्यात आली तुरुंगात राजकीय कैद्यांना भयंकर विपरीत परिस्थितीत दिवस कंठावे लागत याचा निषेध करण्यासाठी त्यांनी सर्वांना संघटित केलं नऊ ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रोजी पहाटे पाच वाजता त्यांनी सहकैद्यांना एकत्र केलं आणि महिला कारागृहावरील ब्रिटिश ध्वज काढून तिथं काँग्रेसचा ध्वज फडकवला स्वामी श्रद्धानंद यांची नात आणि भारताचे माजी उपराष्ट्रपती कृष्णकांत यांची आई सत्यवती देवी यांनी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि भगतसिंग यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचं आदरातिथ्य केलं होतं त्यांनी अनेकदा भगतसिंग यांना स्वतःच्या हातांनी खाऊ घातलं होतं त्यांचे पती लाला अंचितराम पंजाबचे गांधी म्हणून प्रसिद्ध होते अंचितराम यांना लाहोरच्या ब्रिटिश तुरुंगात बराच काळ कारावास सोसावा लागला पती तुरुंगात असतानाही सत्यवतींनी स्वातंत्र्य सैनिकांचं आदरातिथ्य केलं लाहोर सोडण्याच्या आदल्या रात्री ज्येष्ठ नेते चंद्रशेखर आझाद त्यांच्या घरात लपले होते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी सत्यवती देवी यांचं निधन झालं दिल्ली विद्यापीठाच्या सत्यवती कॉलेजचं नाव याच महान स्वातंत्र्यसेनानीच्या नावावरून ठेवलं आहे